तालुक्यातील खानावळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्वे नंबर शेचाळीस सर्वे नंबर चौसष्ट सर्वे नंबर पंचेचाळीस स्मशानभूमी ही ग्रामपंचायत पोयंजे यांच्या हद्दीत असून एकोणीसशे ब्याण्णव पासून ग्रामपंचायत खानावळेमध्ये वापरात आहे सदर स्मशानभूमी जवळपास शंभर वर्षापासून जुनी असून गावठणाच्या लगतच आहे परंतु सदर गुंठे जागा हडपण्यासाठी कारवा सिटी यांनी कंपनीमधील कामगार व एक आदिवासी कर्मचारी आणि महसूलचे तत्कालीन मंडळ अधिकारी यांना हाताशी घेऊन खोटा पंचनामा करून घेतल्याचा आरोप खानावळे ग्रामस्थांकडून केला जात असून याबाबत आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत पंचनामा करताना ग्रामस्थांना कुठलीही पूर्वपरिस्थितीची कल्पना न देता त्यांचा एक प्रकारे वापर करून खानावळी गावाची फसवणूक केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे धक्कादायक बाब म्हणजे पंचनाम्याच्या अहवालात येथील स्मशानभूमी दफनभूमी आणि एवढेच नाही तर गावदेवीचे मंदिरही या ठिकाणी अस्तित्वात नसल्याचे दाखवण्यात आलेले आहे या पंचनाम्याच्या अहवालावर त्यावेळी हरकत घेऊनही अद्यापही त्यावर उत्तर मिळाले नाही त्यामुळे तत्कालीन मंडळ अधिकारी आणि कारवा एलएलपी एल गोदरेज सिटी पनवेल यांनी खोटा पंचनामा अहवाल देऊन जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची सुद्धा फसवणूक मंडळ अधिकारी व रवी खबचंदानी यांच्यासह इतर सहा भागीदारांनी करण्याचा प्रकार केला असल्याचे खानावळी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच मोहन लबडे यांनी सांगितले खानावळे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन लवडे यांनी या प्रकाराबाबत अधिक माहिती देताना प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की या ठिकाणी आमचे पूर्वज राहायचे परंतु मागील पन्नास वर्षांपासून आम्ही पलीकडच्या गावात राहत आहोत खानावळे ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीचे सर्वे नंबर मिळवण्यासाठी गोदरेज एल एल पी कंपनीचे रवी खूपचंदानी यांच्यासह सा इतर सहा साथीदारांच्या सहाय्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला त्या अर्जाची चौकशी प्रांताधिकाऱ्यांकडून मंडळ अधिकारी यांच्याकडे आली त्यानुसार अठरा जून दोन हजार एकोणीस रोजी मंडळ अधिकारी या ठिकाणी स्थळ पाहणीकरिता आले होते सदर जागेत कोणती स्मशानभूमी दफनभूमी व मंदिर नसून ही जागा मोकळी असल्याचे त्यावेळी पंचनाम्याच्या अहवालात नमूद करण्यात आले तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल करून खानावळे ग्रामस्थांची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे अहवालात घेतलेल्या सह्यामदे गाव सरपंच सदस्य पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग नसून कारवा एल, एल एल पी गोदरेज कंपनीतील कामगारांनाच पंच म्हणून घेण्यात आले परंतु ह्या सह्या सर्वे असल्याचे सांगून नजर चुकीने घेतल्या असल्याचे पंचनाम्यावर सह्या केलेल्या तिघांपैकी दोघांनी प्रतिज्ञापत्रावर ग्रामस्थांकडे खुलासा केला या प्रकाराविरोधात खानावळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून लवकरच तहसीलदार कार्यालयावर मोर्चा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे तसेच संबंधित दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी खानावळे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच जयश्री सुभाष नाईक उपसरपंच मोहन लबडे यांच्यासह ग्रामस्थांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक, क्रमांक आठ सहा पाच दोन चार एक चार तीन चार तीन